नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। रेमडेसिवीरचा काळा बाजार, दोन अटकेत। रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। एक जण मिरज सिव्हिलमधील ब्रदर तर दुसरा विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट यांना अटक झालेली आहे। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली, तर एक इंजेक्शन विकताना संशयितांना रंगेहात पकडण्यात आलं आहे। मिरज सिव्हिल अर्थात शासकीय कोविड रुग्णालयातील ब्रदर सुमित हुपरीकर आणि खासगी लॅब टेक्निशियन दावीद वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। दोन्ही संशयितांनी यापूर्वी दोन इंजेक्शन चोरून विकली आहेत। एक इंजेक्शन 30,000 रुपये असे दोन इंजेक्शन 60,000 रुपयाला विकल्याची कबुली त्यांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने कारवाई करीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आणला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आता जो COVID-19 पॅन्डेमिक चालू आहे त्यामध्ये सर्व जिल्हा, राज्य आणि देशामध्ये या रोगानं थैमान घातलं असल्यामुळं या रोगावरती उपचार करण्याकरता डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे आणि या औषधाचं शॉर्टेज झाल्यामुळं या औषधाचा काळा बाजार होत असल्याबाबत आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय दीक्षित गेडाम सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबले मॅडम यांनी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाला, आमच्या विभागाला अशा प्रकारे काळाबाजार औषधाचा काळाबाजार करणाऱ्या लोकांच्यावरती त्यांचा शोधून कारवाई करण्याबाबत माननीय SP सरांनी आम्हाला आदेश दिलेले होते। या अनुषंगानं आम्ही माहिती घेत असताना आमच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे API श्री रविराज फडणीस यांना त्यांच्या बातमीदाराबद्दल माहिती मिळाली की एक इसम अशा प्रकारचे जे औषध आहे हे रेमडेसिवीर ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन लोकांना चढ्या भावानं विकत आहे। त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगानं आमच्या पथकाचे प्रमुख API फडणीस यांना यातील जो आरोपी आम्ही पकडलेला आहे सुमित हुपरीकर आणि त्याचा सहकारी दावीद दानिश वाघमारे ही दोघंजणं वेलिंग्टन कॉलेजसमोर येऊन औषध विकतायत असं कळलं, त्याप्रमाणे आमच्या पथकानं स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या या दोघांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करता हे दोन इसम हे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोविड पेशंट उपचार घेतात त्यांचे जे सहा डोस दिले जातात त्या पैकी जे उरलेले डोस असतात ते आधी परिचारक सुमित हुपरीकर यांच्या ताब्यात होते आणि या हुपरीकर यांनी त्याचा गैरफायदा घेऊन जे इंजेक्शन व्हायल असतात त्या ताब्यात घेतल्या। त्यापैकी एक इंजेक्शन हे त्यांनी 30,000 प्रमाणे विकलं होतं असं त्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर कळलं आणि दुसरं जे इंजेक्शन होतं तर तेवढ्या चढ्या भावानं विकण्यासाठी त्याच्या खिशामध्ये मिळून आलं आणि त्याच्यावरचं जे बॅच नंबर वगैरे डिटेल माहिती असतील ते त्यांनी ओरखडून काढायचा प्रयत्न केलेला होता। परंतु दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। जे अशा प्रकारे सामान्य जनता उपचार घेत असताना ते जे औषध सध्या शॉर्टेज झाले ते चढ्या भावाने विकण्याचं जे दुष्कृत्य करत होतं बेकायदेशीर काम ते स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं विशेष करून रविराज फडणीस आणि त्यांचे सहकारी PSI ढेरे, सचिन कुंभार, सुधीर गोरे, उर्मिला खोत, मुदसर पाथरवट, सचिन कनप, संतोष गळवे, अजय बेंद्रे, कार्तियानी आणि देशिंकर या लोकांनी त्यामध्ये परिश्रम घेतलं आणि अशा प्रकारचा काळाबाजार रोखण्यासाठी चांगला प्रयत्न केलेला आहे। ही कारवाई ही कारवाई करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडाम सर यांनी आम्हाला प्रवृत्त केलं आणि अशा प्रकारे कारवाई करून या ह्याच्यावरती यांच्यावरती या लोकांवरती भादवी 420 त्याचप्रमाणे औषध किंमत नियंत्रण कायदा आणि अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू अधिनियम
या कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे। या लोकांना अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे। विश्रामबाग पोलीस त्याचा पुढील तपास करत आहेत।